जाणार की त्यांनी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू लॉगिंग विथ श्वेता. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. सो करूया आजचा व्लॉग स्टार्ट. आणि आज आहे संडे, संडे मॉर्निंग, आणि दिवस बघा किती छान आहे आजचा. सो काल रात्री आलेला आहे पुण्याला पाऊस, तर आजचा जो मॉर्निंग आहे खूप सुंदर आहे. खूप छान थंडीगार वारा सुटलेली आहे. सो मग असा वेदर आहे, असा वेदर आहे तर आमचं बाहेर जाणं तर जमते. तर आम्ही प्लॅन केला की आज आपण फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहे तिथे, ते आहे अन्ना इडली. सो बघूया तिथची टेस्ट. आम्ही खूप ऐकून आहे की खूप छान टेस्ट आहे तिथची, तर आम्ही कधी ट्राय नाही केलेलं आहे. आणि आम्हाला साऊथ इंडियन फूड खूप आवडते. आम्ही जेव्हा पण रेस्टॉरंटमध्ये जातो मोस्टली आम्ही तेच खातो. सो चला तर मग आम्ही पण चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण, आणि चला तर करूया आजचं अन्ना इडलीचं फूड एक्सप्लोअर. चलायचं कबीर? चलायचं हो, बोल. सो माझी जुनी चप्पल तुटण्यावर आलेली आहे, तर मी काल घेतली ही नवीन चप्पल जी पर्पल कलरची आहे. असा पहिल्यांदा कलर घेतला आहे मी. सो आलो आहे आम्ही अन्ना इडली मध्ये, पण आम्हाला माहित नाही इतक्या सकाळी उघडं असेल म्हणून की नाही. तसं तर 10 वाजले आहे, बघूया जाऊन. सो हे आहे तथा वडेला. सो फ्रेंड्स, आम्हाला अन्ना इडली आल्याबरोबरच बाय बाय करावं लागते आहे, कारण ते आज सुरू होणार होतं पण त्याचं फर्निचरचं काम काहीतरी व्हायचं आहे म्हणून त्याला अजून 2 दिवस बाकी आहे. सो आता माहिती नाही आम्ही कुठे जाऊ, बघूया. जिथे जाऊ तिथे मी ब्लॉग करणार आज, आणि डोसा तर खायचाच आहे. पोहोचलोय आम्ही अन्ना इडलीमध्ये बानेरच्या, बट इथे खूप जास्त रश आहे आणि वेटिंग सुरू आहे, तर पहिले आम्ही नाव लिहून घेतो आहे. बघूया किती वेळाने टेबल मिळेल आहे आम्हाला. तर साठी मँगो ज्यूस बोलवलेला होता शेक, बट त्याला बिलकुल आवडलेला नाही. तो बोलला की यापेक्षा तर मम्मा घरचं छान असते, आणि मी खुश. तिकडे जे शेक होतं ते आर्टिफिशियल मँगो पल्प होतं, त्यामुळे कदाचित त्याला ते नाही आवडत. होत आहे का नाही होत आहे? इतकं वाट पाहून आली आमची इडली कबीर साठी. इंतहा हो गई सारे. ते सगळे खाते आहे ना, तर तोंडाला पाणी सुटते. येईल आमचा पण नंबर येईल. आला डोसा.
मैसूर ने आलं. झाली आहे मी खाण्यामध्ये बिझी, कारण कबीर झोपलेला आहे तर मला आरामात खायला मिळत आहे आणि मी आहे हॅपी. बट मी एवढं पण नाही खाल्लेलं आहे कारण की मसूर उसळ कोणालाच आवडलेला नाही तिथे. तर फायनली आम्ही काय केलं ना, एक दोसा पार्सल घेतलेला मसाला डोसा, तर मी त्यामध्ये मी मैसूर डोसा ठेवून घेतला. अन्न असं आपण फेकू तर नव्हतो शकत, घरी येऊन आम्ही खाऊन घेऊ. सो मसाला डोसा खूप टेस्टी होता आणि उत्तपन पण मैसूर डोसा ओके ओके. नाही नाही बोलत कबीर इथे झोपून गेलेला आहे आणि आमचं पोट मस्त पैकी भरलेलं आहे. चला तर मग भेटूया आपण घरी जाऊन. बोलली तर की घरी जाऊ, बट मी आम्ही इथे थांबलो कृष्णा होम अप्लायन्सेसमध्ये, कारण आम्हाला स्टीलचं गिफ्ट काहीतरी घ्यायचं होतं अहोंच्या फ्रेंडसाठी. दोसा खाऊन झोप झाली ना तुझी? गिफ्ट काही नवीन घर झालेलं आहे तर आम्ही विचार केला की त्यांचं घर बघून या. सो आम्ही ही घेतलेली आहे क्रॉकरी आणि मग गिफ्ट घेतलंच आहे तर मग आम्ही तिथे पण प्लॅन केला आहे की चला आपण त्यांच्या घराजवळच आहो तर त्यांना भेट देऊन घेऊया आणि त्यांचं घर पण बघून घेऊया. असं आम्ही छान घेतले आहे. चिनी मातीचे सेट आहे. नाही नाही तिकडे नाही, ते काका मारते, काका मारते, काका मारते, काका मारते. घराचं काम सुरू आहे त्यामुळे घरभर पूर्ण पसारा झालेला आहे, त्यामुळे घर मी तेवढं नाही दाखवलंय. आणि हे आहे बाहेरचं लुक आणि इथे सुरू आहे कबीरची मस्ती. आणि आता करते दादा गिफ्ट ओपन आणि चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.